स्वागत आहे बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी येत आहे नाशिक येथून। नाशिक मध्ये गेल्या काही दिवसांपासून चक्कर येऊन 9 जणांचा मृत्यू झालाय। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। शहरातील वेगवेगळ्या भागातील ही घटना आहे। कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत असतानाच चक्कर येऊन देखील लोकांचा मृत्यू होत असल्याने आता भीतीचं वातावरण पसरलंय। वाढत्या तापमानामुळे चक्कर येऊन या लोकांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। तरीही नागरिकांनी दुर्लक्ष करू नये असा डॉक्टरांनी सल्ला दिलाय। नाशिक मधील धक्कादायक प्रकार आपण पाहत आहोत। गेल्या काही दिवसांपासून चक्कर येऊन 9 जणांचा मृत्यू झालाय। नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये ही घटना घडलेली आहे। एकीकडे कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढली आहे, तर दुसरीकडे चक्कर येऊन देखील लोकांचा मृत्यू होत असल्याने भीतीचं वातावरण पसरलंय। या संदर्भात अधिक माहितीसाठी फोन लाईन वरून जोडले गेलेत आपले प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, नेमका नाशिक मध्ये हा काय प्रकार सुरू आहे? खरं तर काहीतरी दिवसेंदिवस नागरिकांच्या अडचणी वाढत आहेत। खरं तर कोरोनामुळे अनेक लोकांचं मृत्यू होत असताना आता चक्कर येऊन जवळपास 9 लोकांचं काल मृत्यू झालेला आहे आणि त्याआधी सुद्धा 4 लोकांचं मृत्यू झालेला आहे। असं मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर 13 लोकांचं मृत्यू झाल्याचं एकूणच आपल्याला बघायला मिळतं। नेमकं हे चक्कर येऊन किंवा अशा पद्धतीने मृत्यू का होत आहेत त्याबाबत मात्र अद्याप स्पष्टीकरण आलेलं नाहीये किंवा डॉक्टर पण या संदर्भात काही बोलत नाहीयेत। पण वाढत्या जे तापमानामुळे या लोक जे बाहेर फिरतात उन्हामुळे म्हणून अशा लोकांना चक्कर येतात आणि चक्कर येऊन त्यांचं जे आहे मृत्यू होतोय असं प्राथमिक अंदाज आहे। पण याबाबत अद्याप ही खुलासा किंवा अधिकृत माहिती मिळाली नाहीये। पण एकूणच काल दिवसभरात जर आपण बघितलं तर 9 लोकांचं मृत्यू झालेला आहे आणि हे अत्यंत धक्कादायक आहे। एकीकडे कोरोनाचं संकट वाढत असताना अशा पद्धतीचं वाढत्या तापमानामुळे जर लोकांचा जीव जाणार असेल तर नक्कीच नागरिकांच्या अडचणी वाढणार आहेत। त्यामुळे कुठल्याही आजाराकडे दुर्लक्ष करू नका किंवा कुठल्याही जे तुम्हाला असे पटकन जे आजार होतात त्याचं पटकन जाऊन डॉक्टरांकडे सल्ला घेऊन त्याचं औषध घ्यावं अशा पद्धतीचं आवाहन डॉक्टरांकडनं केलं जात आहे। त्यामुळे नागरिकांनी आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे। किरण, चक्कर येण्यापूर्वी या नागरिकांची तब्येत कशी होती, त्यांना काही लक्षण आढळली का? खरं तर त्याबाबतीत अद्यापही कुठलाही अधिकृत खुलासा महापालिका प्रशासन असेल किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आलेला नाहीये। फक्त जे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेल्या आहेत अचानक चक्कर येऊन या लोकांचा मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीचं नोंद पोलीस स्टेशनमध्ये झालेलं आहे। काल दिवसभरात 9 लोकांचं आणि त्याआधी 4 लोकांचं असं एकूण मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर 13 लोकांचा मृत्यू हे नाशिकमध्ये फक्त चक्कर येऊन झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे। वाढत्या तापमानामुळे जे लोक ज्यात उन्हात फिरतात म्हणून अशा पद्धतीचं चक्कर येतात आणि लोकांचा जीव जात आहेत अशी एक प्राथमिक अंदाज आहे। पण याबाबत आधी अद्यापही अधिकृत खुलासा आला नाही म्हणून लोकांनी कुठलेही लक्षण आढळले तरी दवाखान्याला जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन गोळ्या औषध घ्यावं अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलंय। धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। नाशकात चक्कर येऊन 9 जणांचा मृत्यू झालाय, त्यामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आलेलं आहे।